माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चालकासह एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात हंसराज अहिर यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. नागपूरकडे जात असताना जामजवळ ही दुर्दैवी घटना घडली. हंसराज अहिर यांचं वाहन पुढे गेलं पण मागून येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या वाहनाला कंटेनरनं जबरदस्त धडक दिली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे चंद्रपूर येथून नागपूरकडे जात असताना जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर अपघाताची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहनातील विनोद झाडे आणि फलजीभाई पटेल या सुरक्षा रक्षकाचा घटनास्थळी मृत्यू झालाय. अपघातात मृत्यू झालेले पटेल हे गुजरात येथील रहिवासी आहे. अपघातात अन्य तीन सुरक्षा रक्षक जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय. अपघातात हंसराज अहिर यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये.